चार मे संध्याकाळी 4 वाजता ची जी काही पोझिशन पुणे विभागाची आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा जी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे पुण्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 90 नवीन केसेस आयडेंटिफाय करण्यात आले आहेत आणि एकूण केसेसची संख्या ही 2103 झालेली आहे, ज्यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातल्या 1857, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये 125 आणि ग्रामीण भाग आणि कॅन्टोनमेंट एरियामध्ये 121। यापैकी आजपर्यंत आपण 499 लोकांना, म्हणजे जवळजवळ 500 लोकांना आपण डिस्चार्ज दिला आहे, जे बरे होऊन रुग्ण घरी गेलेले आहेत। दुर्दैवाने 115 रुग्णांचा मृत्यू झाला, ज्याच्यामध्ये काल 8, त्याच्यापैकी 2 पूर्वीचे मृत्यू आहे, फक्त त्यांचे कोविडचे चाचणीचे निकाल आज आल्यामुळे त्यांना आपण कोविडमध्ये क्लासिफाय केले, म्हणजे ॲक्च्युअल 6 मृत्यू, असे 115 मृत्यू झालेले आहेत। आज मितीला पुणे जिल्ह्यामध्ये 1489 ॲक्टिव्ह केसेस आहेत। पुणे विभागाचा विचार केला तर साताऱ्यामध्ये 78 केसेस आहेत, त्यापैकी 4 काल नवीन निघालेले आहेत, 2 याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे, 2 केसेसमध्ये 9 जणांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे आणि आज मितीला 67 ॲक्टिव्ह केसेस आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये केसेसची संख्या ही 135 आहे, काल नवीन 21 केसेस निघालेले आहेत, 6 यांचा मृत्यू झालेला आहे, 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि आज मितीला ॲक्टिव्ह केसेस 110 आहेत। सांगलीमध्ये 34 केसेस आत्तापर्यंत आल्या होत्या, काल 1 नवीन आलेली आहे, 26 केसेसला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, 1चा मृत्यू झालेला आहे, आज मितीला 7 ॲक्टिव्ह केसेस आहेत। कोल्हापूरमध्ये 14 केसेस आजपर्यंत आढळलेल्या आहेत, त्यापैकी 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, 1 मृत्यू झालेला आहे आणि 8 ॲक्टिव्ह केसेस आहेत। म्हणजे पूर्ण विभागाचा विचार केला पुणे विभागाचा तर 2364 केसेस आत्तापर्यंत आज तागायत निघालेल्या आहेत, त्यापैकी 558 व्यक्तींना आपण डिस्चार्ज दिलेला आहे, 125 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि 1681 ॲक्टिव्ह केसेस आज पुणे विभागामध्ये आहे। आज विचार केला तर 86 रुग्ण, 86 रुग्ण हे सिरियस किंवा क्रिटिकल असे आहेत, त्यापैकी पुण्यामध्ये 83 आणि सोलापूरमध्ये 3 आहेत। धन्यवाद।